शहादा येथील पत्रकारा शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्याविरुद्ध कडक शासन व्हावं म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांना लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय. सविस्तर वृत्त असं की दिनांक 15 एप्रिल रोजी विजय पाटील संपादक KTN न्यूज मराठी यांना संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास अनिल कुवर यांनी विजय पाटील यांना थांबवून विचारलं की माझी बातमी का लावली नाही, माझ्या बातम्या तू प्रसिद्ध का करत नाही, असं म्हणून पुढे शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची ही धमकी दिली होती. ते एवढ्यावरच थांबले नाही तर तुझ्यासारख्या अनेक पत्रकारांना मी मारलंय असंही त्यांनी सांगितलंय. सदर व्यक्ती शहरात दहशत पसरवत असून लोकशाहीला काळीमा फासत आहे. तरी अशा गुंड प्रवृत्तीच्या तसंच घटनाबाह्य वर्तन करणाऱ्या व्यक्तीविरोधात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा म्हणून लोकशाही मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीनं अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांना निवेदन देत निषेध व्यक्त करण्यात आला. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आज पत्रकार सर्व क्षेत्रात आपलं कार्य बजावत आहेत, परंतु पत्रकारांवरती सातत्याने हल्ले व त्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. गुंड प्रवृत्ती सध्या वाढत चालली आहे, त्यामुळे पत्रकाराला काम करताना किंवा बातमी देताना अडचणी येत आहेत. या संदर्भात पाळधी येथे देखील एका पत्रकारावरती अशाच प्रकारे अन्याय झाला, त्यासंदर्भात आज आम्ही निवेदन ॲडिशनल SP साहेब यांना सादर केलेलं आहे. त्याचप्रमाणे शहादा येथे देखील पत्रकारावरती माझ्यावरती स्वतः माझी बातमी प्रसारित का करत नाही व मला का दाखवत नाही या संदर्भात संबंधित व्यक्तीने शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी मला दिली, त्या संदर्भात देखील पोलीस प्रशासनाकडे आज तक्रार करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा या संदर्भात आम्ही आज निवेदन SP साहेबांना दिलेलं आहे. त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी यावरती कारवाई करावी. या संदर्भात लोकशाही मराठी पत्रकार संघ सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे देखील संस्थापक अध्यक्ष बोंबले सरांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी राशीद मुलतानी, नंदुरबार.